करुणा वृत्त विशेष। श्रोतेहो नमस्कार। आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। आजच्या या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत, कोरोनाच्या आगामी तिसऱ्या लाटेत बालकांना सर्वाधिक संसर्गाची शक्यता पाहता भारतात लहान मुलांच्या लसीकरण चाचणीला झालेली सुरुवात, या लसीकरणाचे होणारे फायदे, सरकारकडून त्या दिशेनं सुरू असलेले प्रयत्न, याविषयी केलेला उहापोह। श्रोतेहो, भारतात गेल्या 3 महिन्यापासून असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता कुठे कमी होताना दिसतो आहे। सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही कमी झाली आहे, मात्र दुसऱ्या लाटेतून दिलासा मिळत असतानाच आता तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या संकटाला तोंड देण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं कंबर कसली असून लहान मुलांना संसर्ग होऊ नये म्हणून जोरदार प्रयत्न आणि उपाययोजना राबवायला सुरुवात झाली आहे। त्याचाच एक भाग म्हणून देशात लहान मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे। लहान मुलांवरील संभाव्य धोका ओळखून केंद्र सरकारनं गेल्या महिन्यातच भारत बायोटेक आणि ICMR यांनी एकत्रितपणे विकसित केलेल्या कोवॅक्सिन लसीच्या लहान मुलांवरील चाचणीसाठी मान्यता दिली आहे। त्यानुसार देशभरातल्या 2 ते 18 वयोगटातल्या 525 बालकांवर ही चाचणी करायला सुरुवात झाली आहे। पाटणा इथल्या रुग्णालयात सर्वात प्रथम ही चाचणी घेण्यात आली। महाराष्ट्रात नागपूरमध्येही काल या चाचणीला सुरुवात झाली असून त्यात 12 ते 18 या वयोगटातील 40 मुलांना ही लस देण्यात आली आहे। नागपूरमध्ये सुरू असलेल्या लहान मुलांच्या लसीकरणाच्या या मानवी चाचणीविषयी माहिती देत आहेत लसीकरण चाचणीचे समन्वयक डॉक्टर विजय खळदकर। आज जी आपली ट्रायल होते ती कोवॅक्सिन नावाचं जे वॅक्सिन भारत बायोटेकने डेव्हलप केलं आहे, जे नॉन ॲक्टिवेटेड व्हिरियॉन व्हायल वॅक्सिन आहे, ते आपण मुलांना देतो आहे। आज जे आम्ही वॅक्सिन देतो आहे ते फक्त 12 ते 18 वयोगटातल्या मुलांना देतो आहे। असं 12 ते 18 वयोगटात आम्हाला ऑल ओव्हर इंडिया 175 लोकांना घ्यायचं आहे। यातलं नागपुरात आम्ही काल 100 लोकांचं रिपोर्टिंग झालं आहे, त्यापैकी काही स्क्रीन फेल, काही क्रायटेरियात बसणारे असे 50 मुलांना सिलेक्ट केलेलं आहे आणि त्या 50 मुलांचं आज स्क्रीनिंग होणार आहे। एकदा हे स्क्रीनिंग झालं की पुढचा डोस वॅक्सिनचा आम्ही त्यांना देणार आहे। स्क्रीनिंगमध्ये जे लोक फेल झाले त्यांना आम्ही देणार नाही। बेसिकली स्क्रीनिंगमध्ये आम्हाला कोविड अँटीबॉडीजच्या मुलांमध्ये नको आहे। आज स्क्रीनिंग झाल्यानंतर इमिजिएटली जर मुलाला दिला तर त्याला आम्ही 0 डोस म्हणूया। तो 0 डोस दिल्यानंतर दुसरा डोस 28 दिवसानंतर किंवा त्याच्यानंतर 2 दिवस जास्ती चालतात, 28 ते 30 दिवसाच्या नंतर आणि दुसरा डोस देणार आणि त्यानंतर मग यात कोविड अँटीबॉडीज ज्या आपल्याला कुठले वॅक्सिन दिल्यानंतर डेव्हलप होतात त्या डेव्हलप व्हायसाठी आम्ही परत त्यांना 3 मुलांना बोलवणार आहे। असा हा कोर्स पूर्ण 208 दिवसाचा म्हणजे अंदाजे 7 ते 8 महिन्याचा कोर्स आहे। मुलांमध्ये याची 12 ते 18 वर्षाची काही ट्रायल आधी झालेली आहे आणि अडल्टला जो 0.5 ml डोस देतो आणि तो इंट्रामस्क्युलर, नेझल नाही, तो इंट्रामस्क्युलर डोसच आम्ही देणार आहे याला। श्रोतेहो, लहान बालकं आणि तरुण पिढी हे देशाचं भवितव्य असल्यानं त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे। तसं पाहता लहान मुलांना लस देणं पालकांसाठी नवीन नाही आहे। बालकांना पोलिओ, गोवर, रोटा व्हायरस, घटसर्प, गालगुंड अशा लसी दिल्या जात आहेत। आगामी काळात मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्यानं या प्रतिबंधक लसीकरणाचं महत्त्व वाढलं आहे। आगामी काळात मुलांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याच्या दिशेनं सरकारतर्फे विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत। त्यातला सर्वात प्रभावी उपाय म्हणजे मुलांचं लसीकरण। याच अनुषंगानं केंद्र सरकारनं आता लहान मुलांच्या लसींच्या चाचण्यांना प्राधान्य दिल्याचं दिसून येत आहे। लहान मुलांना लस दिल्यानंतर मुलांमध्ये संसर्गाचा धोका कमी होतो, त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांचं विविध आजारांपासून संरक्षण होऊ शकतं, विशेषतः कुटुंबातल्या आजी आजोबांचा संसर्ग होण्याचा धोका टळू शकतो। या लसीकरणामुळे लहान मुलांमधली प्रतिकार शक्ती वाढल्यानं ते खेळण्यासाठी घराबाहेर जाऊ शकतात, तसंच शाळेत जाण्यासाठीही त्यांना मोकळीक मिळू शकते। बालकांसाठीच्या अशा लसीकरणाचं महत्व आणि फायदे याविषयी अधिक माहिती देत आहेत डॉक्टर स्वप्नील यादव। सर्व एक्सपर्ट्सच्या मते सेकंड वेव्ह आणि थर्ड वेव्ह जी येऊ पाहत आहे, मुलं जास्त इन्फेक्ट होतील, मुलांमध्ये याचं प्रमाण जास्त असेल असं सर्वांचं सांगणं आहे आणि याचं थोडा बहुत प्रमाण आपल्याला सिंगापूरमध्ये याचं पाहायलाही भेटतंय। ऑफिशियल आकडे अजून क्लिअर नाही आहेत, परंतु सिंगापूरमध्ये लहान मुलांमध्ये थोडंसं इन्फेक्शन नवीन व्हेरियंट आहेत त्यामध्ये पाहायला भेटत आहे आपल्याला। युजली मुलांमध्ये इम्युनिटी जास्त चांगली असते अडल्ट्सपेक्षा, त्यामुळे या मुलांमध्ये हे व्हायरल इन्फेक्शन्स किंवा कोविडचं प्रमाण आपण पहिल्या वेव्हमध्ये पाहिलेलं आहे, ज्या वेव्हमध्ये सुरुवातीला मुलांमध्ये बिलकुलच इन्फेक्शन आपल्याला आढळलं नाही किंवा खूप रेअरली आढळलं,
पण सेकंड वेव्ह मध्ये थोडस मुलांमध्ये इन्फेक्शन वाढलंय. आता याला कारण बरेचसे असू शकतात. जे न्यू व्हेरियंट्स आहेत, म्हणजे जे म्युटेटेड व्हेरियंट्स आहेत कोरोना व्हायरसचे, त्यामुळे एक ते कारण असू शकतं. सध्या तरी व्हॅक्सिनेशन हे ऑल ओव्हर इंडिया किंवा ऑल ओव्हर वर्ल्ड म्हणा तर ऍडल्ट मध्येच ऍडवाइज्ड आहे, ऍडल्ट मध्येच आपण करतोय. मुलांमध्ये व्हॅक्सिनेशनची सुरुवात झालेली आहे. काही ट्रायल बेसिसवर आपण नागपूरमध्ये किंवा मुंबईमध्ये ठिकाणी आपण मुलांमध्ये सुद्धा व्हॅक्सिनेशन सुरू केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला इम्युनिटी किती बिल्टअप होईल याचा अभ्यास करता येईल आणि त्यानंतर मुलांमध्ये सर्वांना व्हॅक्सिनेशनची सुरुवात करता येईल. इतर इन्फेक्शन किंवा व्हॅक्सिनेशन हे दोनच गोष्टी आहेत ज्यातून आपल्याला इम्युनिटी बिल्ड करता येणार आहे. सेकंड वेव्ह मध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की एंटायर फॅमिलीज म्हणजे पूर्ण कुटुंबच्या कुटुंब इन्फेक्ट झाले, त्यामुळे मुलांमध्ये इन्फेक्शनचं प्रमाण जास्त वाढलं. जो एक न्यू व्हेरियंट आहे B1+167 हा मुलांमध्ये जास्त घातक आहे असं एक्सपर्टचं म्हणणं आहे. त्याला अजून ऑफिशियल असं कन्फर्मेशन नाहीये, त्याचं काही प्रमाण आपण सांगितल्याप्रमाणे सिंगापूरमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. आतापर्यंत मुलांमध्ये इम्युनिटी चांगली असल्यामुळं मुलांमध्ये आजार हा लेस सिव्हिअर म्हणजे माइल्ड स्वरूपाचा किंवा असिम्टोमॅटिक या पद्धतीचा होता. परंतु असं म्हणा विचाराल की मुलांमध्ये धोका कमी आहे का ऍडल्ट पेक्षा, तर नाही. चिल्ड्रन आणि ऍडल्ट हे दोघे इक्वली ससेप्टेबल आहेत इन्फेक्शन साठी. फक्त एक मे बी जेनेटिक जी रचना आहे की मुलांमध्ये कोरोना अँटीजेन जे आहेत, कोरोना व्हायरसचे अँटीजेन, त्यासाठी जे रिसेप्टर्स लागतात त्यांची संख्या कमी असते, त्याच्यामुळे कदाचित चिल्ड्रन मध्ये तेवढं मोठ्या प्रमाणात सिव्हिअर इन्फेक्शन होत नाही. रुटीन व्हॅक्सिनेशन जर कोविड झालं असेल तर मुलांमध्ये रुटीन व्हॅक्सिनेशन जे आहे आपलं नॅशनल व्हॅक्सिनेशन प्रोग्राम मध्ये, त्याविषयी ते बंद करायची काही गरज नाहीये. जेव्हा पेशंट असिम्टोमॅटिक होईल त्यानंतर 2 आठवड्यानंतर तो जो ड्यू व्हॅक्सिन डोस आहे तो आपल्याला घेता येतो. कोरोनाशी लढायचं असेल तर व्हॅक्सिनेशन हाच एकमेव मार्ग आहे. मुलांमध्ये व्हॅक्सिनेशनची सुरुवात लवकरच होईल होप सो, आणि व्हॅक्सिनेशन द्वारे आपण आपल्या पुढच्या पिढीला एक चांगलं भविष्य देता येईल. तेव्हा जेव्हा गव्हर्नमेंट जेव्हा ऍडवाइस करेल, अप्रूव्ह करेल या मुलांमध्ये व्हॅक्सिनेशन, तेव्हा सर्वांनी लवकरात लवकर व्हॅक्सिनेशन करून घ्यावं. श्रोते हो, कोरोना संसर्गापासून लहान मुलांना वाचवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनेही काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत, ज्यात बालरोगतज्ञांचं प्रशिक्षण, लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड उभारणं अशी कामं सुरू आहेत. याच कामासाठी राज्य सरकारनं लहान मुलांसाठी विशेष टास्क फोर्सही तयार केला असून या टास्क फोर्समार्फत महापालिका आणि खासगी अशा 3,000 बालरोगतज्ञांना प्रशिक्षण दिलं जाणार असून आतापर्यंत 300 डॉक्टरांचं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे. या संदर्भात पेडियाट्रिक टास्क फोर्सचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रमुख आणि शिव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी आकाशवाणीला माहिती दिली, ऐकूयात. मुलांच्या इन्व्हॉल्वमेंटची शक्यता जास्त वाटत आहे, याचं कारण की मुलं मास्क आणि 2 गज की दूरी वगैरे हे प्रकार काही जुमानत नाहीत. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही व्हॅक्सिनेशन झालेलं नाहीये त्यांचं, त्यामुळे मुलांची ससेप्टिबिलिटी वाढण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने आपण त्यांच्यासाठी लागणारी स्पेशल केअर कशी द्यायची याच्या संदर्भात की सर्व डॉक्टरांचं ट्रेनिंग चालू केलेलं आहे. पहिलं ट्रेनिंग सेशन 500 लोक जॉईन झाले, आता दुसऱ्या ट्रेनिंग सेशन मध्येही 500 लोक जॉईन होणार आहेत शुक्रवारी. आणि ह्याच्यासाठी लागणाऱ्या निर्णया छोटे व्हेंटिलेटर, छोटी औषधं, कोणती औषधं मुलांना द्यायची, कोणती औषधं मुलांना द्यायची नाहीत याच्या संदर्भात सुद्धा एक कन्सेन्सस ड्रॉ केलेला आहे. आणि स्टेट टास्क फोर्सच्या बरोबर म्युन्सिपल टास्क फोर्स व्यवस्थितरित्या काम करत आहे. आणि याच्यासाठी आपण नवीन बेडची निर्मिती करत आहे. प्रत्येक पेरिफेरल 16 पेरिफेरल हॉस्पिटलमध्ये आम्ही 15-15 बेड लहान मुलांच्यासाठी स्पेशल कोरोनासाठी ठेवत आहोत. त्याच्यानंतर नेस्कोमध्ये आपण साधारणपणे 200 बेड ठेवत आहोत. आणि मुलुंड जम्मू आणि इतर ठिकाणीही आपण बेडची व्यवस्था केलेली आहे. आणि नवीन येणाऱ्या जम्बोजी 6,500 जे आहेत त्याच्यामध्येही काही बेड मुलांसाठी राखून ठेवण्याचा प्रस्ताव म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या वतीने आपण ठेवलेला आहे. मोठ्या पेशंटचा करोना आणि लहान मुलांचा करोना याच्यामध्ये फार फरक आहे. लहान मुलं प्रिसाइजली त्यांचे सिम्पटम सांगू शकतीलच असं नाही. ज्यावेळी एखाद्या मोठ्या माणसाला वास येत नाही किंवा थकवा वाटतो किंवा छोटासा ताप येतो तो मोठा माणूस हा इमिजिएटली ते रिपोर्ट करतो डॉक्टरला, परंतु लहान मुलं तसं रिपोर्ट करतातच असं नाही. त्यामुळे अशी होण्याची शक्यता आहे की लहान मुलांचा करोना आपण जरा ऍडव्हान्स झाल्यानंतरच डिटेक्ट करू शकू किंवा कसं, तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. मुलांच्याकडनं काय अपेक्षित आहे आणि पालकांकडनं काय अपेक्षित आहे
पालकांनी कशा तऱ्हेने मुलांच्या वरती वॉच ठेवावा याच्या संदर्भात आपण त्यांना प्रशिक्षण देणार आहोत. डीसीजीआयनी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानी जर परवानगी दिल्यानंतर आपण लहान मुलांचा लसीकरणाचा ट्रायलचा प्रस्ताव आहे आणि त्याची सेफ्टी आणि एफिकसी एकदा प्रूव्ह झाली की मग आपण लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करू शकतो. सध्या या क्षणाला तरी देशात कुठेही लहान मुलांचं लसीकरण आपण करत नाही आहोत. 18 वर्षाच्या वरच्या लोकांचं लसीकरण आपण करत आहोत. श्रोते हो, भारताप्रमाणेच अन्य देशांमध्येही लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याबाबत चिंताग्रस्त वातावरण आहे. भारतात सध्या बालकांवरील कोरोना प्रतिबंधक लसींच्या चाचणीला सुरुवात झाली असली तरी अनेक देशांनी लहान मुलांवरील संकट ओळखून बालकांच्या लसीकरणाला यापूर्वीच सुरुवात केली आहे. त्यात अमेरिका, कॅनडा यासारख्या देशांचं नाव प्राधान्यानं घ्यावं लागेल. अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रांना आतापर्यंत 12 ते 15 वयोगटातल्या सुमारे 6 लाख मुलांना कोरोना प्रतिबंधक लस दिली आहे. या लसीची परिणामकता संबंधी माहिती गोळा होताच त्याच्या पुढील टप्प्याला म्हणजेच 12 वर्षाखालच्या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाईल. अमेरिकेत मॉडर्ना आणि फायझर या कंपन्यांमार्फत 6 महिने ते 11 महिने वयोगटातील बालकांना लसीकरणाची चाचणी सुरू आहे. तर त्यापुढील म्हणजेच 12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या चाचण्या जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीकडून सुरू आहेत. कॅनडा या देशानं देखील बालकांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे. 12 ते 15 वयोगटातल्या मुलांना लस देणारा कॅनडा हा जगातला पहिला देश ठरला आहे. कॅनडानं मुलांना फायझरची लस दिली आहे. याशिवाय इंग्लंडमध्येही 6 ते 17 वर्ष वयोगटातील लहान मुलांवर लसींच्या चाचण्या सुरू आहेत. विशेष म्हणजे इथल्या बालकांसाठी ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाची लस म्हणजेच पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट बनवत असलेली कोविशिल्ड ही लस चाचणीसाठी वापरली जात आहे. श्रोते हो, आगामी काळात मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी आतापर्यंतची आकडेवारी पाहिली तर लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण हे प्रौढांच्या तुलनेत फारच कमी असल्याचं दिसून आलं आहे. ज्या मुलांना संसर्ग झाला त्यांच्यातली कोरोनाची लक्षणं अतिशय सौम्य तर अनेक बालकांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह येऊनही त्यांच्यात कोरोनाची कोणतीच लक्षणं दिसून आली नाहीत. कोविड-19 आजारामुळे झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूंच्या घटनांचं 7 देशांमध्ये नुकतंच तौलनिक सर्वेक्षण करण्यात आलं. त्यानुसार कोरोनाची बाधा झालेल्या दर 10 लाख मुलांमध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि मनीष कुलकर्णी, निवेदन विकास यादव.